5 AD Q2, differentiate y with respect to x. T. Dy by dt. Dy by? Yes. Dt. 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 Twice A. Constant A. T cube derivative. Thrice T square. Get twice. T dune? Sa. T square. T square. T square. T cube. Sir, x cube. T cube. मग आता आपल्याला काय करायचं पाहिजे, आपल्याला विचारलं काय डीवाय बाय डीएक्स विचारलं, मग याला डिवाइड ने डीटी ने करा, याला जर डीटी ने डिवाइड केलं आणि याला पण डीटी ने केलं तसं आपण याला कॅन्सल करू शकतो ना, मग म्हणून डिवाइड केलं. आलं लक्षात? हा, तसं डिवाइड केलं डीटी ने. का केलं? कारण याची किंमत आहे आपल्याकडे डीवाय बाय डीटी ची किंमत कुठे आहे? 6 AD² डीएक्स बाय डीटी ची किंमत किती? 6 AD. कार्तिक महिने झाले ना, चतुर्मास चतुर्मास झाला या महिन्यात, कसं आहे कोणती गोष्ट केली तिथं थाउजंड टाइम फोर मेन कोणती नाही म्हणून कार्तिक मास हा शेवटचा 23 नोव्हेंबर चालेल का? पटापट आवरा x with respect to theta, dx upon d theta, in constant divide by theta, sin 3 theta derivative, sorry sin 4 theta, so kai cos 4 theta into 4, 4 trick, 12 cos 4 theta, differentiate y with respect to theta, dy by d theta, 4, cos derivative, sin of 3 theta into 3 char trick 12 minus sin 3 theta minus 12 काढून घेतो आपल्याला काढायचं काय dy by dx पण dy काय करणार dx d theta dx dy by d theta ची किंमत आहे minus sin theta 3 cos 12 sin cos व्हेरिएबल दिसतंय ना, एक्स इन टर्म्स ऑफ थीटा दिलेलं आहे, वाय इन टर्म्स ऑफ थीटा, जर तर मी काय राहिला क्वेश्चन बी येताना सर पॅरामेट्रिक डायरेक्ट असं नाही आहे आपल्याला सर
त्याला पण मारलं मला साडेपाच लाख झालं दोन चला पुढे घेऊन टाकडा साइन टू टी लॉग इंटू लॉग ई लॉग ई ची किंमत वन लॉग वाय इज इक्वल टू साइन टू टी इंटू वन ओके डिफरेंशिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू टी वन अपॉन एक्स वन अपॉन डी एक्स वाय डी टी डी टी इज इक्वल टू बरोबर आले ना कॉस टू टी कॉस चले साइन माइनस साइन माइनस साइन ऑफ टू टी इंटू टू therefore dx by dt x इक्वल टू x इन ब्रैकेट माइनस 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 x टू टू पण पुढे गेली ट्वाइस x sin 2t x कुठला आला सर तो हां बरोबर आहे माझा ते मी करते मी थोडे डिफरेंशिएट बरोबर का नाही हो 1 upon 1 y dy by sin dt is equal to sin of cos 2t cos 2t into 2 dy by dt 2y cos 2t आपल्याला काय करता आहे dy by dx is equal to dy by dt upon dx by dt dy by dt ची किंमत किती आली म्हणजे आर 2y cos 2t upon minus 2x sin 2t टू वाय कुठून गेला उरला का मायनस वाय अपॉन एक्स आपल्याला ते प्रूव्ह करायचंय कॉस टू टी ची किंमत काय कॉस टू टी लॉग एक्स साइन टू टी किंमत काय कॉस टू टी ची किंमत लॉग एक्स लॉग एक्स डिवाइड बाय साइन टू टी ची किंमत काय लॉग वाय चला प्रूव्ह
सर तिथे एवढं सांगा ते कॉस टू टी इंटू टू केलं ते कसं ये दोन मार्क असे कसली संध्याकाळ संध्याकाळ
Differentiate x with respect to theta dx by d theta is equal to a constant theta the derivative 1 तसा आपण पहिले काय म्हणतो dy by dx आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती घ्यायचा 1 कारण तो खाली येतो डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना मग आता इथे खाली कोण आहे थीटा आहे मग थीटा पण फंक्शन आहे थीटा डेरिव्हेटिव्ह 1 sin डेरिव्हेटिव्ह cos cos थीटा ओके sin चा minus cos येईल ना सर अरे cos चा minus sin काय होतो आपल्याला dy by d theta काय a sin theta upon a a into 1 minus cos theta a yes answer sin theta म्हणजे काय sin theta म्हणजे cos theta नाही sin theta चा फॉर्म्युला नाही का sin theta is equal to 2 sin of theta by 2 sin theta ना सर minus sin theta आपण नाही पाहिलं sin theta 2 sin theta by 2 हे cos theta minus sin theta डेरिव्हेटिव्ह नाही घेतला आता आपण 2 sin of theta by 2 into cos theta by 2 हो हो ओके आणि
1 minus cos theta 2 sin square theta by 2 तसा मी तुम्हाला मगाश दाखवलं होतं 1 plus cos theta काय होतं 2 cos square theta तसा 1 minus cos theta हे बघा इथं फक्त प्लस मायनस चा डिफरन्स आहे इथं cos आहे cos प्लस असले cos अदर असल्यावरती sin काय झालं 2 2 कॅन्सल इथे 2 साइन इथे 1 साइन 1 माइनस cos थीटा चा फॉर्म्युला आहे का 2 sin स्क्वेअर हां ओरला काय sin थीटा इज इक्वल टू इथे मी ते अप्लाई करत आहे ओदर हां ते सम ते सम तो फॉर्म्युला लक्षात राहू द्या 1 माइनस cos थीटा काय 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 ओके 2 2 कॅन्सल 1 साइन कॅन्सल वरती ओरला cos थीटा बाय 2 अपॉन sin theta by 2 कारण 2 होते cos upon sin cot theta by 2 theta ची किंमत किती दिली टाकले π by 4 divided by 2 म्हणजे cot of π by 8 4 गुणे 8 नहीं ये सेपरेट है सेपरेट